महायुति लोकसभा चुनाव की तैयारी कर ही रही थी कि बुलढाणा के शिवसेना शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ ने महायुति में बड़ा भूचाल ला दिया। आमदार गायकवाड़ ने आज अचानक लोकसभा चुनाव के लिए दो नामांकन पत्र दाखिल किए। उन्होंने एक आवेदन शिवसेना से और दूसरा निर्दलीय के तौर पर दाखिल किया है। इससे राजनीतिक क्षेत्र में हड़कंप मच गया है और जिले में राजनीतिक मुद्दा खराब हो गया है। कल ही शिवसेना ठाकरे ग्रुप के नरेंद्र खेडेकर की उम्मीदवारी की घोषणा की गई। वैसे तो महायुति से मौजूदा सांसद प्रताप रावत जाधव की उम्मीदवारी तय मानी जा रही थी, लेकिन आज महायुति में बड़ा राजनीतिक भूचाल आ गया। कई महीनों से लोकसभा चुनाव लड़ने के इच्छुक बुलढाणा के शिवसेना शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ आज दोपहर अचानक अपनी उम्मीदवारी भरने के लिए चुनाव निर्णय अधिकारी के कार्यालय में घुस गए। इस बार उन्होंने बुलढाणा लोकसभा के लिए दो नामांकन पत्र दाखिल किए, एक तो शिवसेना की ओर से और दूसरा निर्दलीय के तौर पर उन्होंने अपनी उम्मीदवारी दाखिल की। आइए देखते हैं क्या प्रतिक्रिया है गायकवाड़ की। सीएम साहब का मी अतिशय चांगला सन्मान करतो, माझ्या का माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच, त्याच्यामध्ये काही विषय नाहीये, परंतु असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालं नाही। बुलढाण्यात मी चर्चा कोणाशीच केलेली नाहीये, कोणत्याच वेळ मी फक्त कार्यकर्त्यांनी चर्चा केलेली। त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे एबी फॉर्म असा कसला भूकंप आहे, एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरेला आहे, याच्यामध्ये कसला भूकंप आहे। महायुतीचे तुम्ही आमदार आहात आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रतापराव जाधव आणि तुम्ही आज अपक्ष भरला। माझ्या माहितीप्रमाणे अजून उमेदवार बहुतेक घेत नाही झाले। प्रतापराव जाधवांचा पत्ता कटला, उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार, तुम्ही मागे घेणार का? अर्ज आता मी भरलेला आहे, अर्ज कोणी भरतो ते लढाई करता म्हणत आहे। उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, पक्ष पातळीवर प्रतापरावांच्या उमेदवारी बद्दल आशंका आहे का? प्रतापरावांच्या उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत।